नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शन चॅनलला। मित्रांनो, आज आपण खरीप पीक विमा अपडेट घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आपल्याला बरेच शेतकरी बांधवांनी कमेंट केले होते की कापसाचा पीक विमा कधी मिळणार। तर याची तारीख आता फिक्स झालेली आहे। तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कोणत्या आणि कधी पैसे मिळणार आहेत ते पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल की कशाचा पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत खरीप पीक विमा अपडेट, विमा कापूस तूर भुईमूग याबद्दल आपण अपडेट जाणून घेणार आहोत। या पिकाचे अपडेट आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती आहे, निश्चित तुम्हाला कोणत्या तारखेला पीक विमा मिळणार आहे ते आम्ही सांगणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो, वेळ न घालता व्हिडिओला अधिकारी बैठकीला आले होते। त्यांनी शब्द दिला की 5 मे पर्यंत या 13 महसूल मंडळातील शेतकऱ्यांचा राहिलेला पीक विमा 5 मे पर्यंत त्यांच्या खात्यावरती जमा होईल। त्याचबरोबर उर्वरित कापूस तूर तीळ भुईमूग या पिकांचा विमा सुद्धा 15 मे पर्यंत शेतकऱ्यांना मिळेल। याच्या संदर्भात सुद्धा आजच्या बैठकीमध्ये स्वतः पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। जिल्हाधिकारी आणि आम्ही यांनी हे 5 आणि 15 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील याची जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे। म्हणजे सोयाबीनसाठी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जवळजवळ 80,000 क्विंटल बियाणं कमी पडेल असा एकूण अंदाज आहे। ते बियाणं कमी पडू नये म्हणून सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये सर्वांच्या एकमतानं कृषी विभागानं महाबीज आणि इतर कंपन्याकडे 80,000 क्विंटलची मागणी बियाण्याची आपल्या बीड जिल्ह्यासाठी करण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी